ग्रामपंचायत सदस्यांनी चौदाव्या वित्त आयोगातून प्रलंबित कामं मार्गी लावावीत त्याचबरोबर शिक्षकांनीही संस्कारक्षम अध्यापन करावं असं मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला उसगाव इथं रस्ता उद्घाटन आणि विद्यार्थी शैक्षणिक साहित्य वाटप अशा संयुक्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या करवीर तालुक्यातील उसगाव इथं जिल्हा परिषद सदस्य महेश चौगले यांच्या स्वनिधीतून संकपाळ कॉम्प्लेक्स आणि साई गल्लीमध्ये पाच लाख रुपये खर्चून सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बांधण्यात येणार आहे या दोन्ही कामाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचबरोबर प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं जिल्हा परिषद सदस्यांनी चा चौदाव्या वित्त आयोगाचं योग्य नियोजन केलं पाहिजे एकाच रस्त्यावर दोन वेळा खर्च होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे वर्षानुवर्ष प्रलंबित रस्त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे त्याचबरोबर शिक्षकांनीही संस्कारक्षम अध्यापन केलं पाहिजे असं शौमिका महाडिक यांनी सांगितलं जिल्हा परिषद सदस्य महेश चौगले बॅडमिंटनपटू आरती पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय यादव रमेश वाईंगडे संगीता दळवी वैशाली कांबळे दत्तात्रय तोरसकर नामदेव वायंगडे अनिल शिंदे राजेंद्र चौगले रवींद्र एडके सागर भोसले विनायक हवळ प्रवीण चव्हाण महालिंग जंगम एडी सणगर शहाजी पाटील प्रकाश एडगे संभाजी पाटील जीवन खोपडे पुष्पलता पाटील यांच्यासह ग्रामस्थ शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते